अंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील स्मशानभूमी रस्ता ते बेघर वस्ती रस्त्याचे काम सुरू असताना दक्ष नागरिकांनी येथे हजर राहून ठेकेदाराने डांबर न टाकताच पसरवलेली खडी उचलून डांबर मारावयास भाग पाडले। यावेळी घोडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार बोराडे यांच्यासमोर घोडेगाव येथील नागरिकांनी तक्रारीचा पाढाच वाचला। खडी गोळा करायला लावली परत ती जर खडी आचरली त्यांनी ते जर डांबराची म्हणजे परत मग परत खडी डांबर खडी गोळा करायला लावली त्यांना म्हणजे आणवलं होतं का? हा आम्ही आणवलं होतं स्मशान भूमी रोड त्याला जो जॉईंट होतो तिथपासून तर सावतामाळी चौकापासून बेघर वस्ती या ठिकाणचं खडी टाकून काम जे चालू आहे त्या ठिकाणी खडी तशीच आधारली होती काही खाली डांबर टाकलं नव्हतं तर स्थानिक लोकांनी ते काम थांबवलं अडवलं आणि ते खडी काढली आणि परत डांबर टाकून खडी पांगवली असं ठेकेदार आहेत कोकणे त्यांचा बोला ना डबा नाही गेलतो डांबर कापला म्हणलं जरा थांब चाललो नको करून माणसं आली वगैरे त्यांनी सुरुवात केली डांबर बिंबर सगळं तापलं होतं सांगून गेलतो काय खाली कॅपोट मारून चालू करा मामा मी फक्त डबा नाही गेलो मुख्यालयाला बोलत होतो मामा फक्त चुकी काय आलं त्यांना माहिती नाही का डांबर टाकले हे तुमचं मला मान्य हे लेबर काम आज वाटलं डांबर टाकूनच तुम्ही खडी असेल तुम्हाला आता हे जे ठेकेदार आहेत ते काम करतात आपलं म्हणणं आहे ते काम चुकीचं आहे बरोबर जे अधिकारी आहेत ना त्यांना थोडक्याला दोन दे राहू साहेब तुम्ही स्वतः या आणि तो बरा म्हणजे आमची तक्रार होणार नाही ती म्हणजे तुम्ही कोणाला सांगणार मी आताच आहे ना उभे राव साहेबांना फोन केलाय तिथं तक्रारी झालेली आहे त्यांना म्हणून तुम्ही स्वतः या आणि पहा काम व्यवस्थित करून द्या निम्याप्रमाणे काम झालं साहेब आणि त्याप्रमाणे काम झालं नाही तर तक्रार ही होणार आहे असंच मला सांगायचं बरोबर मी आलोय मी काही काम आडवायला का नाही उलट चांगलं काम करून काम करा मला हेच म्हणायचं आणि स्थानिकांना काय सांगतात माहिती का नंदू बोर्ड आला ना तो काम बंद करायचं तुम्ही बंद करायला काम बंद करायचं काय समज तुम्ही काम नीट केलं मग काय काम बंद करायचं मग मला हेच म्हणायचं आता हे डांबर त्यांनी जर नीट ठरलं चांगलं टाकल्यावर काय बोलणार कायच नाही म्हणणार बिगर डांबर टाकता खडी आतरली परत सांगतात आम्ही गेलो डबा आणायला आणि आम्ही गेलो इकडे येते करायला असंच आहे हे सगळं टक्केवारीसाठी चालू आहे टक्केवारी मिळली ना त्यांना ते काम पाहणार आहे आता तुम्ही कामगारांना सांगितलं तेव्हा त्यांना सांगायचं ना पहिले डांबर आता मग खडी बांधकाम डांबर टाकले का डांबर टाकलं होतं का नाही ना बोला गेलं तर डांबर नाही आज तुमचा इथं रस्ता होतोय तर तुम्हाला काही यावर बोलायचंय का? हो काय सांग काय समस्या आहे तुमची? आमचा जो पहिला रस्ता झालेला आहे
तर वरतून येणारं पाणी सगळं आमच्या चौकात अडतंय, त्या पाण्यापासून आम्हाला प्रॉब्लेम येतोय. आणि आताही रस्ता होणार आहे तर त्याच्यावरतीच खडी टाकून पाईप डांबरीकरण करणार असं बोलते ते, पण त्याचाही आम्हाला प्रॉब्लेम आहे. आमच्या म्हणण्याप्रमाणे रोड झाला तर आम्ही तो करून देणार, नाही तर रोड बंद ठेवणार. हा जो रोड होते डांबरी रोड, हा इथं असा खाली जाते. आमचं असं म्हणणं आहे इथनं हा जो चौक आहे पूर्ण, त्या पूर्ण चौकामध्ये डांबरी रोड झाला पाहिजे. नसल होत तर हा रोड पण आम्ही होऊ देणार नाही. आमच्या असं म्हणणं आहे आणि इथं सगळं पाणी साचतं त्या गोष्टीमुळे, वरतून जे पावसाचं पाणी सगळं इथं साचतं. हा पूर्ण झाला पाहिजे यासोबत, तर तो करा, नाही केला तरी चालेल. पाणी साचल्याने काय त्रास होतोय तुम्हाला? इथे सगळे मच्छर वगैरे होतात, बारीक मुलं खेळतात, इथं पडतात वगैरे, बऱ्याच समस्या आहेत त्या पाण्यामुळे. ज्या समस्या होतात त्यापासून काय आजारी वगैरे पडले काय? ते लोक मलेरिया होतो, डेंग्यूचं साथ होती, सगळ्या गोष्टी आहेत ना. म्हातारी माणसं कुणाचा पाय सरकतो? फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. रास्ता उमराटी.